नमस्कार। औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यावरून बरेच वादविवाद सुरू आहेत। महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नसल्याचं सांगून औरंगाबादचं संभाजीनगर करायला विरोध दर्शवला आहे। नाव बदल ह्या पद्धतीला आमचा पूर्णपणे विरोध राहील हे सुद्धा मी ठामपणे सांगतो आहे। त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्ला बोल केलाय। काँग्रेसने सांगून टाकलंय संभाजीनगर होणार नाही। आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी, संभाजीराजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची, असं ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधलाय। औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमाचं नाही आणि काँग्रेसचा याला विरोध आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत। बघूयात। काँग्रेसचा विश्वास नाव बदल या गोष्टीवर नाही तर विकासाच्या कामावर आहे। नाव बदलून काही सर्वसामान्य माणसाचा विकास होऊ शकत नाही। त्यामुळे आता औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यावरून महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आलेली आहे। आता हा वाद चिघळतो की शांत होतो हे बघण्यासारखं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच संबंधित अपडेट वाचण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।